बुधवारी कॅबिनेट झाली. मुंबईला कॅबिनेटच्या वेळेच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला निर्देश दिले आपापल्या भागामध्ये जाऊन आपण काय काही पालकमंत्री आहात कायदेशीर किती जिल्हा मला दिलेला, कारण की जळगाव जिल्हाही आहे तर नाशिक जिल्हाही आहे आणि या ठिकाणी जाऊन सगळं जे दुष्काळ सदृश परिस्थिती आहे त्याचा आढावा घ्या आणि तात्काळ काय काय करावं लागेल काय काय आलं त्याची माहिती आम्हाला 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी द्यावी अशा सूचना दिल्यात. आणि म्हणून मी आज आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हा आढावा घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेलो आहे. तिथं परिस्थिती अतिशय बिकट आहे. तर आपण जसं सांगितलं की 72 मध्ये सुद्धा दुष्काळाची एवढी तीव्रता नव्हती तेवढी तीव्रता यावेळी या वर्षी आहे. मी 12-13 गावं फिरत आलो आणि मी त्या ठिकाणची परिस्थिती बघितली. म्हणजे मका तर ते काय आहे तू काही दिलणार नाही या 100% गेलेला आहे. कांद्याचं पीकसुद्धा उमावती गेलेलं आहे जळालेलं आहे. वैभूक काही ठिकाणी मी बघितला, तूर काही ठिकाणी बघितली, पुढे दूर थोडाफार निघालेला आहे. पण फक्त सुरुवातीला पेरणीपुरता पाऊस आपल्याकडे झाला आणि नंतर पावसाने पूर्ण जळी मारली. आज आपण सरासरी पाऊस जर बघितला तर काही भागामध्ये 600 मिलीमीटर झाला तर काही भागामध्ये 200 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. आणि पेरणीपुरता पाऊस झाल्यानंतर मध्ये पाऊस आलाच नाही. त्यामुळे या ठिकाणी आमचं जे पेरलेलं होतं किंवा मी खर्च केलेला होता ते बी टाकलं खतं टाकले मशागत केली मेहनत केली हे सुद्धा सगळं त्याच्यामध्ये वाया गेलेलं आहे. आणि मला वाटतं की अनेक भागामध्ये जवळपास 100% नुकसान भरपाई ही 40-50% सांगितली ती आता आधीची होती, परंतु आता पुन्हा आजपासून नवीन सूचना अधिकाऱ्यांना आलेल्या आहेत आणि आजपासून पुन्हा पाहणी सुरू झालेली आहे, पुन्हा निरीक्षण सुरू झालेलं आहे आणि यातून अंतिम निकाल जो येईल ते आपण सर्वे करून निर्णय आपण घेऊ तो खरा निर्णय करण्यात राहणार आहे. परंतु आपल्याकडची परिस्थिती खूप भयावह आहे ते निश्चित मान्य करावं लागेल. चाऱ्याचं संपूर्ण समजलं, पिकांचंही समजलं, परंतु मी ज्या भागातून आता काही आलो तिकडनं आलो तर त्या भागात पिण्याच्या पाण्याचाही मोठा दुष्काळ त्या ठिकाणी. म्हणजे विहिरींमध्ये पाणीच नाही, मी धरणं बघत आलो की धरणं जाऊन भरलेली दिसतात. हायवेने आपण जातो 3-4 धरणं आहेत, एक थेंबर सुद्धा पाणीच्या धरणामध्ये आजपर्यंत नाही, एक थेंबर सुद्धा नाही. ती धरणं यावेळेला भरलेली असतात आणि खरं सांगायचं म्हणजे अजून तर पावसाळा सुरूच आहे. अजून आपण परतीच्या पावसाची नवरात्रामध्ये वाट बघत असतो, अवकाळी पावसाची वाट बघत असतो, परंतु सगळे पावसाळे गेले. हवामान खाते आता म्हणते की आता कुठल्याही परतीचा पाऊस येणार नाही, आता पुढे थोडीशी सुद्धा शक्यता पाऊस येण्याची या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी तात्काळ उपाययोजना केली पाहिजे. पिण्याच्या पाण्याच्या काय व्यवस्था आहेत, चाऱ्याच्या काय व्यवस्था आहेत, धान्य आणता येईल परंतु पाण्याचं काय करावं ही गंभीर समस्या या ठिकाणी. आणि अनेक भागामध्ये मी बघितलं की टँकर भरायचा कुठून हा सुद्धा प्रश्न पुढे येणार. तिथं आज ऑक्टोबर आहे, ऑक्टोबर सुरू आहे म्हणजे आपल्याला जुलैपर्यंत अजून वाट बघायची. जूनमध्ये पहिले इतके फार पाऊस होत नाही, जुलैपर्यंत वाट बघायची असताना 10 महिने आपल्याकडे आहेत, 9-10 महिने अजून आहेत आणि आज आपल्याला टँकर लावायला लागताय. आपल्या तालुक्यामध्ये मला वाटतं सतारा बागला आपल्याकडे सगळीकडेच आज तुमच्याकडे 22-25 टँकर सुरू आहेत, लोकांच्या दररोज मागण्या येत आहेत. जळगाव जिल्ह्यातला मी त्या ठिकाणी माझ्या तालुक्यात सुद्धा टँकर सुरू आहेत, नाही तसा भाग नाही आहे. सगळीकडे कमी अधिक प्रमाणामध्ये परिस्थिती आहे. तो मराठवाड्यामध्ये तर अधिक भयावह परिस्थिती आहे. मराठवाड्यामध्ये फक्त 25% जलसाठ्याच्या ठिकाणी आपल्याकडे जो वरती पुढे धरणाला पाणी आहे, परंतु मराठवाड्यामध्ये अतिशय वाईट परिस्थिती म्हणजे कधी नसेल अशी परिस्थिती मराठवाड्यामध्ये आज त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून गंभीर प्रमाणामध्ये राज्यामध्ये सगळ्या ठिकाणी जी परिस्थिती असल्यामुळे आम्हाला सर्वांना सूचना आल्या की तुम्ही जाऊन त्या भागामध्ये पाहणी करावी आणि म्हणून आपण आज पाहणी करतोय. अधिकारी माझ्यासोबत आहेत, सगळ्यांना आपण स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की या बाबतीमध्ये कुठेही हायगे करता कामामध्ये ज्या ठिकाणी आपण म्हणताय 50-40%, पण ज्या शेतामध्ये 100% नाही आहे त्याचा पंचनामा आपण 100% करणार आहोत. आपण जसं तुम्ही म्हटलं की काही ठिकाणी पाणी द्यायची व्यवस्था आहे, तिथे आजूबाजूला हिरवं दिसत आहे. आता मी इकडनं आलो त्यावेळेला थोडंसं आहे लाभ क्षेत्रामध्ये थोडंसं हिरवं आहे, परंतु ज्या ठिकाणी असल्या वेगळा प्रश्न आहे, पण ज्या ठिकाणी नाहीच आहे त्या ठिकाणी पूर्ण 100% आपण नुकसान भरपाईचे पंचनामे त्या ठिकाणी करणार आहोत. प्रांताधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, कृषी सगळे खात्याचे अधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत
की जसे असेल त्या परिस्थितीचा त्या वेळी पंचनामा करा आणि त्याप्रमाणे सगळे पंचनाम्याकडून वरती पाठवायचे. तात्काळ आपल्या मलकड्या संदर्भामध्ये शासन त्याची दखल त्या ठिकाणी घेणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये अजून एक खूप टँकरची मागणी आपल्याकडे त्या बाबतीमध्ये आपल्याला काय करता येईल. अनेक कर्णी सांगितलं एक आवडतं सोडा कोणी सांगितलं इकडं कुठच्या पिसारी टाका कोणी सांगितलं तिकडनं पाणी काढून द्या चाललंय. आपण प्रयत्न करतोय. आपण बघितलं असेल गेल्या 3-4 वर्षापासून म्हणजे माझ्याकडे जलसंपदा खातंही माझ्याकडे आहे वैद्यकीय शिक्षण तर आहे पण जलसंपदा खातं माझ्याकडे या ठिकाणी आणि म्हणून आपापल्या भागामध्ये आपल्याला काय करता येईल. सतत आपले आमदार राहुलजी या ठिकाणी आहेत आपले आमदार या ठिकाणी आहेत विशेष करून भामरे साहेबांचा मला उल्लेख करावा लागेल संरक्षण मंत्र्यांचा की त्यांना कधी कधी विचारतो की तुम्ही मंत्री तिकडे का इकडे म्हणून सारखा पाठपुरा आले म्हणून मुंबईचा दिसत आहेत अहो म्हणजे दिल्ली सांभाळा म्हणतो आता भाऊ काय करणार मतदारसंघाची परिस्थिती बिकट आहे अवघड आहे ज्या ज्या वेळेला मग ते वेळ काढून मुंबईला तर त्यावेळेला माझ्याकडे जाऊन बसले असतात ते आमचं पाण्याचं काय आणि आपणही बघत असाल गेल्या किती दिवसापासून त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लागले राहुलजी या ठिकाणी एक तर दररोज माझ्यासोबत असतात काही सुद्धा अजूनमधून येत असतात बर काही पण नेहमी येतात तेच म्हणत मी बोलत का सगळ्या नाही पण लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांनाच आपलं कर्तव्य बजावत आहे आणि खरं आहे पाण्याशिवाय शेतकरी राहू शकत नाही. मी शेतकऱ्यांचाच मुलगा आहे. आपल्याकडे या ठिकाणी जसं मका होतो मी आत्ताच रस्त्यामध्ये त्यांना सांगितलं की आमच्याकडे मक्याचं केवढं विक्रम विक्री केलं आमच्याकडे 1 वीक 50 क्विंटल मका आहे 50 क्विंटल ते केळीमध्ये लावतात. केळी काढली कापणी झाली की तिथे ड्रीप असतं केळीला आधीच आम्ही खरकी चालून देतो आणि त्याच्यामध्ये पण ड्रीपवर मका लावतात आमच्याकडे आपल्याकडे सगळं ड्रीपवर करतात कापूस असेल मका असेल सगळं आम्ही ड्रीपवर करतो आणि त्याचं एक विक्रमी उत्पादन 50-50, 60-70 क्विंटलपर्यंत लोकांचं उत्पादन आहे कित्याक त्यातून 50 क्विंटल मका घेतो ज्वारीचं उत्पन्न तसंच त्या ठिकाणी येतं त्याच्यावरही आमचे लोक ट्रीप करतात ज्वारीवर सुद्धा इतक्या आधुनिक पद्धतीने शेती करायला लागले. आपल्याकडे तर अजूनही ॲडव्हान्स आहे सगळ्या बाबतीमध्ये तो काही फरक नाही परंतु या ठिकाणी मक्याची परिस्थिती मी बघितली तर इथे शून्य झालेली आहे. भुईभूक सगळा गेलेला आहे कांदा 100% गेलेला आहे काहीच हातामध्ये राहिलेलं नाही आणि म्हणून तुमची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती आहे कारण मी एका शेतकऱ्यालाच बोललो आहे. आम्ही कापूस घेतो आम्ही पण मका घेतो त्या भागामध्ये आमचा कापूस सर्वात मोठं मंदी पीक आमचं कापूस आहे आणि म्हणून तुम्ही मला काही सांगावं आणि मग मला कळेल अशा काही प्रश्न नाही. माझे वडील स्वातंत्र्यपूर्वक आम्ही WBSA ॲग्री होतो त्यामुळे आम्ही हाडाचे शेतकरी आहोत. आम्ही केळी उत्पादक आहोत मकाही लावतो कापूसही लावतो उडीद मुगही घेतो तुरही घेतो आमची शेती आहे 20-22 एकर शेती माझ्याकडे सुरू आहे बागायती आहे अर्धी सगळी जिरायती आहे. परंतु आपल्या या भागामध्ये पाण्याच्या दृष्टीने जे जे प्रयत्न आपल्या सगळ्या प्रतिनिधींनी केले सगळ्यांनी या ठिकाणी मागणी केली पंचायत साहेब या ठिकाणी आहेत आपले सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत सगळे माझ्याकडे येतात आणि सारखी मागणी करत असतात आणि म्हणून मी तुम्हाला एक आपण काय काय केलं किंवा काय काय करता येईल सारखं आपण तुम्ही तुमच्यासमोर आपण केळझर डावा घालवा 4 कोटी 80 लाखाची सुधारित प्रशासकीय मान्यता त्यांना दिली त्यासाठी आपल्याला GR बदलावा लागला कारण नियमात बसत नव्हतं GR बदलावा लागला आपण GR बदलवला आणि आता सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आता या कामाला आपण टक्कर सुरुवात करणार आहोत. केळझर तालुका क्रमांक 8 4 कोटी 95 लाखाची सुधारित प्रशासकीय मान्यता आता दिलेली आहे तर त्यामुळे आता प्रश्न सुखं झालेला आहे त्या कामाला आपण सुरुवात करतो. केळझर चारी क्रमांक 8 मागशी मुळाणेपर्यंत मंजूर आहे आता पुढे चौगाव पुढे अजमेर सोनवणे वायगाव जसा कालवा वाढवण्यात येणार त्याच्या कामाला आता आपण सुरुवात करणार आहोत. हरणबारी उजवा कला मागे शासनाने मापदंडात बसत नाही म्हणून नामंजूर केला होता आता तो आपण नियम बदलून मापदंडामध्ये बसवला आहे तो कालवा पारनेरपासून वायगाव सातमानेपर्यंत वाढवणार आहोत त्यामध्ये 21 दुष्काळी गावांचा समावेश आहे त्या कामाला आपण आता नंतर सुरुवात करतो. हरणबारी डाव्या कलाचे काम एवढ्या आठवड्याभरामध्ये आता आपण सुरू करतो या आठवड्यामध्ये आपण तिकडे हरणबारीचं काम सुरू करतो. तळवाडे भामेरे एक्सप्रेस कालव्याचे काम हे आता अंतिम टप्प्यात आहे ते तुम्ही बघतात. त्याचबरोबर बागलांमधील सिंचन प्रकल्पासाठी या मतदारसंघाचे सगळे लोकप्रतिनिधी म्हणून खासदार आहेत आमदार आहेत त्यांनी सतत पाठपुरावा केला आणि विशेष बाब म्हणून राज्य शासनाने बागलांमध्ये सिंचन प्रकल्पांना ही मान्यता या ठिकाणी दिलेली आहे. आपण या ठिकाणी आराम गिरणा आवर्तनाच्या बाबतीत सांगितलं मी त्याची माहिती घेतो त्याची नोंद घेतलेली आहे मी त्याची माहिती घेतो परंतु शेवटी उद्देश आमचा हाच आहे मित्र की शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे. कॅनलच्या माध्यमातून असेल आपण तुम्हाला सगळे जिथे जे सगळे कॅनल सांगितले त्याला आपण प्रशासकीय मंत्री काही पैसे दिले काही कामं आपण सुरू केले काही टेंडरही कामाचे झालेले आहेत आपण आता दिसून आलो
जाडी रणगावचे त्याच्या कामाला तेवढे 2 दिवसामध्ये सुरुवात करतो आहोत. त्याचं टेंडर झालेलं आहे. जे जे करता येण्यासारखं आहे तालिकेत येतो, जे जे करता येण्यासारखं आहे ते सगळं शेतकऱ्यांसाठी आपण या ठिकाणी करतोय. सुदैवाने मी आपला पालकमंत्री आहे आणि इरिगेशन खातं माझ्याकडे आहे, त्यामुळे अजून या सगळ्या गोष्टींना चालना मिळालेली आहे. गेल्या इतक्या वर्षामध्ये ज्या कॅनलमधून पाणी गेलं नव्हतं, ज्या ठिकाणी भागात पाणी पोहोचलं नव्हतं, त्या भागामध्ये आपण पाणी देण्याचं काम या 2-3 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. मला वाटतं या पुढे भविष्यकाळामध्ये ही सगळी कामं आपण 4-6 महिन्यामध्ये त्या उन्हाळ्यापर्यंत पाऊस पडेपर्यंत आपण पूर्ण मार्गी लावणार आहोत. म्हणजे नुसती झाली असं नाही, तर तुम्हाला 6 महिन्यामध्ये कालावधीमध्ये मी जी जी कामं वाचून दाखवली ती आपण सगळी पूर्ण करून या भागातल्या दुष्काळी परिस्थितीवर आपल्याला मात कशी करता येईल त्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. आपण वीज बिलाच्या बाबतीत त्या ठिकाणी सांगितलं, डीपीच्या बाबतीत बोललात, उद्याच कॅबिनेट आहे त्याच्यामध्ये मी चर्चा करून हाय प्रश्न आपला कसा सोडवता येईल. आता मला वाटतं नवीन जी आर आलेला आहे, आता आपण बिलाच्या बाबतीमध्ये दुष्काळी भागामध्ये उद्या करून अजून एक नवीन जी आर निघेल, त्या संदर्भातून आपल्याला पैसे मागितले जाणार नाही, कोणी बिल मागणार नाही, ट्रान्सफॉर्मर लवकर मिळेल या बाबतीमध्ये आपण सगळी जी माहिती माननीय मुख्यमंत्री मोदींच्या कानामध्ये टाकणार आहे. सगळे टाक तिकडे आज सगळीकडची मागणी या ठिकाणी या भागातली आहे. कर्जाच्या बाबतीत तुम्ही म्हटलं की कर्ज आता कर्ज करण्यावरती आताच आपण माफी दिलेली आहे थोड्या मोठ्या प्रमाणात. काही लोकांना असेल की अपवारे झाले असतील, परंतु आपण अगदी सुरुवातीपासून आधी साल वेगळं होतं, नंतर बदलून 3 वेळा बदलवलं आणि अगदी 2008 पूर्वीच्यापासून सुद्धा आपण 2003-04 पासून आपण सगळ्यांना कर्जमाफी या ठिकाणी दिलेली आहे. अजूनही काही असतील, कोणाचं तांत्रिक अडचणी असतील तर निश्चित आम्हाला त्या ठिकाणी कळवाव्यात, त्याच्या संदर्भामध्येही आपल्याला निर्णयाच्या ठिकाणी घेता येईल. आपल्याला याची कल्पना आहे की आता स्वामीनाथन आयोग लागू झालेला आहे आणि त्या माध्यमातून आता 1.5 भाव शेतमालाला आपल्याला आता ऑनलाईन बुकिंग करायला सांगितली तर खरं म्हणजे मक्याला आता आपण चांगला भाव मिळणार, पण आपल्याकडे मकाच नाही. म्हणजे पावसाच्या लहरीपणामुळे किती आपल्याला मार पडतो ते बघा. आज पावसाच नाही त्यामुळे आपण असल्याचे नसले उकलेलो आहोत. पाऊस असला मागच्या वर्षी 100% पाऊस पडला, अतिशय चांगला पाऊस पडला तर चित्र सगळं बदललेलं होतं. यावर्षी सुरुवात चांगली झाली असं वाटलं की यावर्षी चांगला पाऊस होईल, पेरण्या झाल्या, आपण सगळं असतं नसतं ते सगळं शेतामध्ये टाकलं, खतं टाकलेत, बियाणे टाकलेत, शिकाणू वरती आलं, परंतु नंतर 2 महिने झाले कुठली पावसाने झडी मारल्यामुळे आज इतकी वाईट अवस्था शेतकऱ्यांची या ठिकाणी झालेली आहे. त्याबद्दल न बोललेलंच बरं असं मला वाटतंय आणि म्हणून शासन आपल्या सोबत आहे. मी एवढं सांगेल की शासन तुमच्या सोबत आहे. जे जे आपलं सगळं काही नुकसान झालेलं आहे त्याचं भरपाई आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. पाण्याच्या संदर्भामध्ये जे जे करता येण्यासारखं आहे तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी आहेत त्यांना सूचना देणार आहे. कुठून पाणी आणता येईल, कुठून सोडता येईल, कुठून एका दुसरं आवर्तन आपल्याला देता येईल, पुढच्या भविष्यकाळामध्ये 4-6 महिन्यामध्ये काय आपल्याला मार्ग काढता येईल, पैशाची निधीची सगळी तरतूद खातं आपल्यात असल्यामुळे त्या ठिकाणी करायला मला कुठली अडचण नाही आहे. त्या संदर्भामध्ये जे जे काही करता येण्यासारखं असेल त्या मी निश्चित या ठिकाणी करूया. मी फक्त आपल्याला या प्रसंगी एवढं आश्वस्त करेल की शासन आपल्या पाठीशी आहे, शासन आपल्या खंबीरपणे पाठीशी उभं राहणार आहे, परंतु परिस्थिती बिकट आहे आणि यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लागणार आहे. वादविवाद करून भांगडी करून भांडवण हे प्रश्न सुटणार नाही. मला आरोग्य सगळ्यांना काळे झेंडा बोलले, मला माहिती त्यांचे कार्यकर्ते होते का कुणाचे होते, 5-7 कार्यकर्ते समोर गाडीचे आले झेंडे वगैरे, ठीक आहे तर जो राजकीय कार्यक्रम असतो तो केला पाहिजे. भाजप मुर्दाबाद, काँग्रेस जिंदाबाद, म्हणजे ठीक आहे काँग्रेस जिंदाबाद राष्ट्रवादी जिंदाबाद ते हरकत नाही, त्यांनी तो त्याचा प्रयत्न करावे लागतात, मला त्याबद्दल ते ॲक्सेप्ट नाही. परंतु तुमच्यासाठी सगळ्या गोष्टीची दखल घेण्यासाठी मुद्दामून सगळा आढावा घेण्यासाठी माझे मुख्यमंत्री महोदय मंत्रीगावात पाठवत आहेत. आपलं म्हणणं काय, आपल्या काय अडचण आहे, आता एवढ्या मिटिंगवर आपलं होणार नाही, अजून आपल्याला 1-2 महिने पुन्हा आपल्याला यासाठी बसावं लागणार आहे, अजून आपला दुष्काळाची तीव्रता पुढे पुढे वाढत जाणार आहे. जसं ऊन तापेल, पाण्याची टंचाई भासेल, टँकर भराले पाणी राहील त्याची परिस्थिती येईल, त्यावेळेला अजून आपल्याला काय मार्ग काढावं लागेल, काय काढता येईल या संदर्भामध्ये चर्चा करावी लागेल. आणि मला वाटतं की या ठिकाणी राजकारणाच्या पलीकडे जाऊ, कारण हा निसर्गाचा स्कोप आपल्याला म्हणावा लागेल. हा काही मानवी किंवा कुठल्या पक्षाचा स्कोप नाही आहे. बाबा भाजपचाला होऊन गेलं तिथं आम्ही उठतो, मी काही तोडगं केलं म्हणून पाणी पडलं आणि आमच्याकडे इकडे काहीतरी जादू टोडा केला असं तर भाग नाही. ते निसर्गाचं कालचक्र आहे. मागच्या वर्षी इतका चांगला पाऊस पडला, त्याच्या आधी पडला, सुरतच्या 15-16 आम्ही केवढा दुष्काळ होता त्याला तोड द्यावं लागलं, परंतु मधल्या 2 वर्ष चांगला पाऊस झाला, 100% पाऊस झाला, धरणं भरभरून वाहिली, परंतु यावर्षी वाईट अवस्था पण पूर्ण झाली. पण हे निसर्गाचं एक कालचक्र बदलत चाललेलं आहे, हा निसर्गाचा लहरीपणामुळे सगळे आपल्याला भोगावं लागतंय आणि म्हणून हा सर्वांचा तुमचा आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे.
मला वाटतं या सगळ्या दुष्काळात आपण अगदी पक्षाच्या बाहेर राहू, पक्षाचे जोडे जे असतील ते आपण बाहेर काढू, ते बाहेर काढू, याचा मुकाबला कसा करता येईल, या संकटाचा आपण सामोरं कसं जाता येईल, त्यातून कसं बाहेर पडता येईल, शेतकऱ्याला विशेष करून कसं वाचवता येईल, आपले जे उरले राहिलेली कामं आहेत ती आपल्याला पूर्ण कशी करून घेता येतील, लागू द्या पैसे काय लागतील ते कोटीमध्ये, परंतु सगळ्या ज्या चाऱ्या आहेत त्या आपले कालवे आहेत ते आपल्याला पूर्ण कसे करता येतील, आणि पुढच्या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पाणी थांबून आपल्यापर्यंत कसं पाणी येईल, कारण नुसत्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून तर शेती करता येणार नाही. आपल्याला याची कल्पना आहे, ज्या भागामध्ये लाभ क्षेत्र आहे, ज्या भागामध्ये चांगलं पाणी मिळतं, त्या भागाची परिस्थिती खूप अनुकूल आहे. बागायती तिकडे फळबागा आहेत, द्राक्ष बागा आहेत, त्या तिकडे आपण कांदा घेऊ शकतो, आपण मका घेऊ शकतो, ऊस घेऊ शकतो, परंतु नुसत्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून आज शेती करणं अतिशय कठीण झालेलं आहे. त्याची कल्पना आपल्या सगळ्यांना आपण शेतकरी आहोत, आणि म्हणून शाश्वत पाणी आपल्याला मिळालं पाहिजे, हवीचं पाणी आपल्याला मिळालं पाहिजे. पण पावसाळा आजकाल शाश्वत राहिला नाही, कधी येईल कधी नाही येईल, कधी कधी शेवटी इतका येईल, शेवटच्या आठवड्यामध्ये जाता जाता सगळे धडकफुल भरून जातो. अजूनही आपण अपेक्षा करूया, नवरात्र सुरू आहे, आपण जगदंबेला आई भवानीला आपण प्रार्थना करू की बाबा एकदा असं पाऊस येऊ दे, अवकाळी काही येऊ दे ना, पण हे आमची सगळी धरणं भरू दे, नद्या एकदा भरू दे, अन्यथा यावर्षी नद्या सुद्धा वाहिलेल्या नाही, नद्या सुद्धा वाहिल्या नाही. म्हणजे मी माझ्या जामनेर तालुक्यातलं सांगतो, माझ्या नदीला एक थेंबर सुद्धा पाणी गेलं नाही, किती दरवर्षी 12-14 TMCचं धरणं तो वागून भरलं जातं, पण त्या नदीतून असं वाहून सुद्धा निघालं नाही पाणी, थेंबर नाही पाणी गेलं. म्हणजे इतक्या वर्षामध्ये आम्ही कधी जर भरलं नाही पाहिलं नाही लोकांनी, सगळे म्हातारे लोक सांगतात की परिस्थिती आज त्या ठिकाणी आहे. म्हणून मला वाटतं की आपल्याला शाश्वत पाणी करावं लागेल, धरणांच्या माध्यमातून, कॅनलच्या माध्यमातून. आपण आता नदीजोड प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आपण खूप पुढे गेलेलो आहोत, गडकरी साहेब त्या ठिकाणी 20,000 कोटी रुपये आपल्याला द्यायला तयार आहेत. आपल्याला समुद्रात जाणारं पाणी हे आपल्याला आपल्या भागामध्ये वळवायचं आहे, आणि त्यासाठी आमचे खूप प्रयत्न चाललेले आहेत. निश्चित त्याला या महिनाभरामध्ये प्रदेशामध्ये निश्चित यश येईल, आणि त्यानंतर चालेल. तुम्हाला त्यातली अडचणी माहिती, मांजरपाडा घेतलं नुसते बोलून जाणार तोडून जाणार म्हणून चालत नाही, टेक्निकल अडचणी आहे. तुम्हाला त्याची कल्पना आहे, पूर्वी काय झालेलं आहे याची तुम्हाला माहिती आहे, म्हणून मी त्या राजकारणात जाणार नाही की त्याबद्दल मी बोलणार नाही काय झालं काय नाही. परंतु निश्चित तुम्हाला पाणी देणं हे आमचं कर्तव्य आहे, आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्याला पुढे भविष्यकाळामध्ये दिसेल, त्या 2-4 महिन्यामध्ये दिसेल, जेवढी आपली मी तुम्हाला कामं सांगितली ती सगळी सुरू दिसतील. सुरू नाही हे त्या पावसाळ्यापर्यंत तुमच्या सगळ्या ज्या कॅनाल मिळणाऱ्या त्या मी तुम्हाला पूर्ण करून देऊ, आणि पुढच्या पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या हंगामात शाश्वत पाणी देण्याच्या संदर्भामध्ये कारवाई तुम्हाला झालेली दिसेल. पुन्हा मी आपल्याला विनंती करेल की या संकटकाळामध्ये आपण सर्वांनी आपल्या पाठीशी उभं राहावं, एकत्रितपणे आपण या ठिकाणी काम करावं. आपल्या ज्या अडचणी असतील, ज्या तक्रारी असतील, त्या निश्चित आम्हाला सांगा. आपल्या नोकरीने आमदार नाही ठेवणे सांगा, तसेच माझ्यापर्यंत तुम्ही केव्हाही आला तरी त्या ठिकाणी चालेल. त्या सर्व सोडण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी वचनबद्ध आहोत. एवढं त्या प्रसंगी सांगतो, थांबतो. जय हिंद, जय भारत. आई